ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आदित्यचा निकाल आहे, स्वतः कर्तृत्व ही नसा जाहीर निषेध करतो आम्ही. त्यासाठी त्याला सत्तेची एक चोकणी दिली होती घरच्यांनी, ही चोकणी आम्ही त्याला देत आहे आणि ही आता सत्तेची चोकणी निघाल्यामुळे परत रडायला लागलेलं आहे. त्याला माहिती आहे आता काय त्याच्या त्या आदित्यचा आम्ही जाहीर निषेध करतो. एक चिंदे साहेब आगे बनो जनतेसाठी काम करणाऱ्यांवर बोलतो तेवढी याची लायकी पण नाहीये. जेव्हा रात्री पार्टी करत असतो तेव्हा रात्री आमचे साहेब लोकांच्या घरी जाऊन सेवा करत असतात. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा डोंबिवलीत युवासेनेच्या वतीने निषेध करून आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्याचाच निषेध बुधवारी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या बाहेर युवासेनेने नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बॅनरला जोडे मारू आंदोलन केलंय. तर ठाकरे यांच्या पोस्टरवर आदुबाळ गेटवेल सून असं घोषवाक्य लिहत जोडे मारलेत. यावेळी मोठ्या प्रमाणात युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात, ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात, ते सहसा कोणावर टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु की ह्या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक पिसाळलेला कुत्रा असतो त्याप्रमाणे ही लोकं आता वेडी झालेली आहेत आणि यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत, त्यामुळे फक्त हे खालच्या पातळीवर टीका करणं. आता यांच्याकडे राहिलेत कोण? एक तो राऊत ज्याला कोण विचारत नाही आणि एक अंधारे मॅडम. यांच्या नेतृत्वात हे आदुबाळ काय शिकणार? हेच शिकणार. ह्याच्या पुढे जाऊन यांना कामं करायची तर यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही. जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोक टीका करतात आणि याच्यासाठी युवासेना नाही, हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल. आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं. जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना, ती अशा वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल आणि यापुढे हे गांधी परिवाराकडून किंवा राहुल गांधींकडून नेतृत्वाखाली यांच्या काम करतात ही लोकं, ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना म्हणजे आयुष्यभर ज्यांना दारात पण उभं केलं नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अशी वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करीन, पक्ष बंद करीन माझा वेळ आली तर, पण आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कधी बसणार नाही. आज हे आदुबाळ हे बाळासाहेबांचे विचार तर यांनी मातीमोल केलेलेच आहेत, पण तेच विचार जपतायत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मागे खंबीर उभा आहे समस्त शिवसैनिक आणि समस्त जनता. दोन दिवस आधी आदुबाळ ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही, त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काही गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे. आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार म्हणजे ज्यांना टोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात त्यांचे संस्कार घेतले, पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत. आणि आमचे साहेब जे दिवस रात्र काम करतात त्यांच्यावर त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे, पण तरी ते कुठेतरी त्यांचं टोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर देण्यासाठी. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही. आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली.
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.